जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयावरून किती करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम ही दहा लाख रुपयावरून वाढवून पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे याबरोबरच दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी देण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी पुरस्काराचं नाव सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट असं करण्यात आलं आहे तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी देण्यात येणाऱ्या नरगिस दत्त पुरस्काराचं नाव राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म असं करण्यात आलं आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोख्यावर बंदी घातली आहे त्यासंबंधीची विधाने आपल्याला अभ्यासायची आहेत पहिलं विधान पहा भारत सरकारने दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पात इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोखे योजनेची घोषणा केली होती हे विधान बरोबर आहे का तर हे विधान बरोबर आहे दोन हजार सतरामध्ये अरुण जेटली अर्थमंत्री असताना त्यांनी त्या इलेक्टोरल बॉन्डची घोषणा केली होती नेक्स्ट विधान पहा सरकारने एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कायदेशीररित्या ही योजना लागू केली हे विधान सुद्धा बरोबर आहे केंद्र सरकारने या योजनेच्या घोषणेनंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी ही योजना कायदेशीरित्या लागू केलेली आहे आता शेवटचं विधान पहा इलेक्टोरल बॉन्डचा कार्यकाळ फक्त तीस दिवसांचा असतो हेच विधान चुकीचं आहे कारण इलेक्ट्रल बॉन्डचा कार्यकाळ हा तीस दिवसांचा नसून पंधरा दिवसांचा असतो आता या प्रश्नामधील पर्याय वाचल्यास आपल्या लक्षात येईल यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत ए आणि बी हे विधान योग्य आहे त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक एक असेल आता एवढे पॉईंट तर तुमच्या लक्षात आलेले असतील पण इलेक्ट्रल बॉन्ड्सवर अजून काही पॉईंट आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया प्रथम तर आता आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की निवडणूक रोके हे कोणत्या पक्षांना घेता येऊ शकत असत तर लक्षात ठेवा लोकसभा किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान की एक टक्का मते मिळवलेल्या राजकीय पक्षांनाच निवडणूक रोख्यांद्वारे देणगी मिळवण्याचा अधिकार देण्यात आला होता आता जी जे निवडणूक रोखे होते हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशिष्ट शाखामध्येच उपलब्ध होते व हे निवडणूक रोखे एक हजार ते एक कोटी या मूल्यामध्ये उपलब्ध होते बरे निवडणूक रोखे या स्टेट बँकेच्या विशिष्ट शाखांमध्ये कधी उपलब्ध होत असत का तर यासाठी काही कालमर्यादा दिली होती या कालमर्यादेच्या नियमानुसार हे निवडणूक रोखे जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिली जात असत आणि आता सर्वोच्च न्यायालयाने हे निवडणूक रोखे का रद्द केले आहेत तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक रोखे योजना ही कलम एकोणीस एक ए चे उल्लंघन आहे त्यासाठी न्यायालयाने याला घटनाबाह्य मानलेलं आहे पुढे सुप्रीम कोर्टाने असे देखील म्हटलं आहे की निवडणूक बॉन्ड योजना ही माहितीच्या अधिकाराचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करते मित्रांनो ही योजना सुरू करताना तर पक्षांना मिळणाऱ्या देणग्यामध्ये सुस्पष्टता यावी यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे असे सांगण्यात आले होते पण या योजनेमध्ये जी व्यक्ती देणगी देत आहे त्याचं नाव सुद्धा गुप्त ठेवण्यात आलं होतं आणि या पक्षांना मिळणारी धनराशी सुद्धा गुप्त ठेवण्यात आली होती व या योजनेच्या याच नियमामुळे काँग्रेस नेत्या था जया ठाकूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या एनजीओने या योजनेविषयी याचिका दाखल केली होती आणि मित्रांनो भारतामध्ये एवढे पक्ष असताना फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनेच या योजनेविरुद्ध याचिका दाखल केलेली आहे आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोगाच्या बासष्टव्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले तर आता हा जो संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोग आहे याच्या बासष्टव्या सत्राचं अध्यक्षपद हे आपल्या भारतानं भूषवलेलं आहे मित्रांनो याआधीच आपण पाहिलं होतं की संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोगाच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली आहे आणि भारत यावर अध्यक्ष म्हणून दोन हजार सत्तावीस पर्यंत कार्य सांभाळणार आहे व आता या आयोगाचं जे सत्र पार पडलेलं आहे त्याचं अध्यक्षपद संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी भूषविलेलं आहे या सामाजिक विकास आयोगाचे एकूण किती देश सदस्य आहेत तर या सामाजिक विकास आयोगाचे शेहेचाळीस देश सदस्य आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतार या देशाला दुसऱ्यांदा भेट दिली तर त्यांनी याआधी कोणत्या साली कतारला भेट दिली होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये कतार या देशाला भेट दिली होती त्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतार या देशाला भेट दिलेली आहे मित्रांनो याआधी सुद्धा कतार हा देश चर्चेमध्ये आला होता कारण कतारने आठ माजी भारतीय नौसैनिकांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती पण त्यानंतर आता कतारने या आठही भारतीय नौसैनिकांना भारताकडे सुखरूपरित्या सुपूर्द केलेला आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचे सदस्य कोण कुन कोण असतील तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच सरद संस्था पुणेचे अध्यक्ष संजय नहार हे या समितीचे सदस्य असणार आहेत मित्रांनो याआधी आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे की केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अभिजात भाषेची संख्या ही नऊ होणार आहे बरं त्या तीन नवीन भाषा कोणत्या असणार आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल तर यामध्ये फारसी पाली आणि प्राकृत या भाषेंचा समावेश असणार आहे जर तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं की अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा कोणती तर अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ही तमिळ आहे तमिळला दोन हजार चारमध्ये मध्ये हा दर्जा देण्यात आला होता त्यानंतर दोन हजार पाचमध्ये संस्कृत भाषेला हा दर्जा देण्यात आलेला आहे दोन हजार आठमध्ये तेलगू व कन्नड दोन हजार तेरामध्ये मल्याळम तर दोन हजार चौदामध्ये ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा वर्ल्ड सोशल फोरमच्या सोळाव्या परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर आता हे जे वर्ल्ड सोशल फोरम आहे याच्या सोळाव्या परिषदेचं आयोजन नेपाळ या देशामध्ये करण्यात येत आहे नेपाळमध्ये सुद्धा कोठे तर नेपाळमधील काठमांडू येथे पंधरा फेब्रुवारी रोजी ही परिषद सुरू झालेली आहे तर एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत ही परिषद चालणार आहे या चा परिषदेचं आयोजन अनादर वर्ल्ड इज पॉसिबल या बॅनर खाली करण्यात येत असून याची उद्दिष्ट नागरी समाज संघटना सामाजिक चळवळी कामगार संघटना आणि नवउदार जागतिकरणाला विरोध करणाऱ्या व्यक्तींमध्ये शेतीच देवाणघेवाण घडवण्याचं आहे या परिषदेचं प्रथम आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर ब्राझीलमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं व या वर्ल्ड सोशल फोरमची निर्मिती दोन हजार एकमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे या वर्ल्ड सोशल फोरमचं सो मुख्यालय कोठे स्थित आहे तर ब्राझीलमधील पोर्टो आलेग्रे येथे या फोरमचं मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या एआय सक्षम एज्युकेशन टॅबलेटचं नाव काय आहे तर आता भारतातील पहिला एआय सक्षम एज्युकेशन टॅबलेट लॉन्च करण्यात आला असून या टॅबलेटला मिल्की वे असं नाव देण्यात आलेलं आहे हे जे टॅबलेट आहे याची निर्मिती इपिक फाउंडेशनने मीडियाटेक इंडिया व कोर ओवर डॉट ए आयच्या भागीदारीत केलेला आहे आणि या टॅबलेटचं डिझाईन कोणी केलेलं आहे तर व्ही व्ही डी एन टेक्नॉलॉजीने या टॅबलेटचं डिझाईन केलेलं आहे मित्रांनो या टॅबलेटमध्ये भारत जी पी टी व भाषिनी या ॲपचा देखील समावेश असेल बरं या भारत जी पी टीचा विकास कोणाद्वारे करण्यात येत आहे तर रिलायन्स जिओ आय आय टी बॉम्बेच्या साथीने या भारत जी पी टीचा विकास करत आहे प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या बँकेने एकोणीसव्या आय बी ए वार्षिक बँकिंग तंत्रज्ञान परिषद एक्सपो आणि सायटेशनमध्ये मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँकेचा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार साऊथ इंडियन बँकेने पटकावलेला आहे याबरोबरच्या बँकेने सर्वोत्कृष्ट तांत्रिक प्रतिभा आणि संस्था श्रेणी आणि सर्वोत्कृष्ट आय टी जोखीम आणि व्यवस्थापन श्रेणीतील पुरस्कार देखील पटकावलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या देशाविरुद्ध खेळताना आर अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपले पाचशे बळी पूर्ण केले तर त्यांनी आपला पाचशेवा बळी हा इंग्लंड या देशाविरुद्ध खेळताना घेतलेला आहे आणि त्यांनी हे पाचशे बळी किती सामन्यात मिळवले आहेत तर त्यांनी हे पाचशे बळी अठ्ठ्याण्णव सामन्यांमध्ये मिळवलेले आहेत याआधी अनिल यांनी पाचशे बळी मिळवण्यासाठी एकशे पाच सामने घेतले होते तर भारतातर्फे सर्वोच्च कामगिरी करत आर आश्विन यांनी अठ्ठ्याण्णव कसोटीत पाचशे बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे ते हा टप्पा गाठणारे भारतातील दुसरेच गोलंदाज असून सर्वात कमी कसोटीत पाचशे बळी घेणारे ते थी जगातील दुसरे गोलंदाज ठरलेले आहेत याआधी हा विक्रम कोणी केलेला आहे तर मुथय्या मुरलीधरन यांनी सत्याऐंशी सामन्यात पाचशे बळी मिळवून हा विक्रम आपल्या नावावर केला होता व त्यांच्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च कामगिरी ही आर अश्विन यांनी केलेली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा यंदाचा जागतिक मानव वंशशास्त्र दिन कधी साजरा करण्यात आला तर आता हा जो जागतिक मानववंशास्त्र दिन आहे हा यावर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे हा दिवस दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो तर हा दिवस दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो या, या तिसरा गुरुवार पंधरा फेब्रुवारी रोजी होता त्यासाठी हा दिवस पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद